नमस्कार, मी प्रकाश इंगोले। आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली। मारहाण प्रकरणी अयोध्या पोळ यांनी केला आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप। शिवसेना शिंदे गटाच्या अयोध्या पोळ ह्या मागील वर्षभरापासून सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत। शिवसेना सोडलेल्या संतोष बांगरसह अनेक नेत्यांवर त्या नेहमीच बोलत असतात। अशातच दिनांक 16 जून रोजी अयोध्या पोळ यांना ठाणे येथे एका कार्यक्रमामध्ये बोलून त्यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली, तसेच पोलीस ठाण्यातही मारहाण केली। एकूण प्रकरणासंदर्भात अयोध्या पोळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्यावर थेट आरोप करून या प्रकरणात संतोष बांगर यांचा हात असल्याचे सांगितले आहे। काय म्हणाल्या अयोध्या पोळ ते पहा त्यांच्याच तोंडातून। तुम्हाला टार्गेट करण्याचं काय प्रयत्न असावे त्यांचे, किंवा का तुम्हाला टार्गेट केलं, तुम्हाला काय वाटतं? मला हे बोलायचं नव्हतं, पण काही दिवसांपूर्वी हे आपले संतोष बांगर म्हणाले होते की आमची एक परभणीची ताई, तिला म्हणते की मला तिचं सगळंच माहीत आहे, आणि एक महिला मला तुमची मदत हवी आहे म्हणून माझ्या घरामध्ये आली, आणि नंतर तीच महिला जो श्रीकांत शिंदे यांचा कार्यक्रम झाला, आय हॅव ऑल प्रूफ्स, मी सगळे तुम्हाला देते। तर माझ्या घरामध्ये 7 दिवस माझ्या बिल्डिंगचे सगळे CCTV चेक करायचे, माझ्या घरामध्ये 7 दिवस एक महिला मी कोणीतरी अबला आहे म्हणून माझ्या घरामध्ये प्लांट केली, आणि तीच महिला एक श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे हेमंत पाटील आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव या दोघांच्या पाठीमागे बसलेली आहे। पिवळ्या साडीतली ती बाई आहे। तर आता याचासुद्धा सगळा कारण माझ्या जीवाला धोका आहे, जर माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूमपर्यंत जर कोणी 7 दिवस बाई प्लांट करू शकतात आणि मला पोलीस स्टेशनच्या समोर जर माझ्यावरती जर काही होत असेल तर याला ही सगळी लोकं गद्दार लोकं जबाबदार आहेत। याच्यापुढे माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी ही सगळी गद्दार लोकं जबाबदार आहेत। हे चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।